फ्रेंड्स, वेलकम बैक टू स्मिरा व्लॉग। मी आहे स्मिता रोडके आणि आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आजचा दिवस आहे 2022 चा आखरी दिवस, 31 डिसेंबर। आय होप तुमचा हा पूर्ण वर्ष चांगला गेला असेल, आणि नसेल गेला तर पुढच्या वर्षासाठी चांगला अपेक्षा करून उद्याची सुरुवात मस्त करा तुम्ही एकदम। आणि आजसाठी पण मी शुभेच्छा देते की तुमचा 31 खूप चांगला जाईल, आणि 1 तारखेसाठी पण शुभेच्छा देते, म्हणजे नवीन वर्षासाठी शुभेच्छा देते की उद्यापासून तुमच्या जीवनाची सुरुवात खूप छान होईल। तर चला आजचा दिवस मी आपण काय काय होईल मी तुमच्यासोबत शेअर करते। आता मी खाली आली, 8:30 झालेत, चहा वगैरे मम्मीने ठेवला होता तर गरम केला आता, आणि चहा पिते। भाऊ वगैरे उठला आहे, भाऊ आणि गौरव आय थिंक आला की नाही माहिती नाही, मी पाहिलं नाही आता सकाळी आली खाली, तर काल बाहेर गेला होता तो तर। आणि मम्मी आहे तिकडे बाहेर। सो आज मैत्रिणींना भेटण्याचा प्लॅन आहे माझा। हे इकडे आहे मम्मी माझी। ए कावणार आहे का होते तर। चला आजचा दिवस मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते। गाईज, आता जेवण वगैरे सगळं झालं, आता बसली आहे माझ्या आजीसोबत गोष्टी करत। हो नाही, आईला करमत नाही म्हणते, एकटी घरी राहते तर आईसोबत बरोबर करून राहिली आहे थोडीशी। आई सांगून राहिली आहे गावच्या गोष्टी, जुन्या गोष्टी। कोणी नाही आहे। तर आता थोडेसे म्हटलं काम होतं थोडस, मावशी वगैरे घरी येत आहे तर त्यांच्यासोबत वगैरे भेटून घेईन। मनीषाताई आणि इकडे आहे माझी मावशी खातची आणि ही माझी आजी, यांच्या गपशप सुरू आहेत। आणि इकडे ठेवला आहे चहा, समोर आहेत काकाजी आणि अविना जवळ पण आल्या, तर समोर घेऊन नाही जात मोबाईल। क्रिसमस आहे, इथे फोटो काढून द्यायची। इथे काढ, इथे विंग्स आहे, तिथे हे इथे विंग्स आहेत म्हटलं होतं तर काढशील म्हटलं होतं। पापा चेहरा चेंज केला ना लागेल। मी मैत्रिणींना भेटायला आली आहे, जे तुम्ही माझा सर्वात पहिलावाला ब्लॉग होता ना त्याच्यामध्ये होत्या ह्या सगळ्या। तुमचं लग्न कधीच निघालं मग? म्हणजे लवकरच येणार आहेस तू पुण्याला? मार्च का बर? अच्छा तुम्ही तुमचं कम्युनिकेशन सुरू ठेवा। अरे बापरे, हो बरोबर लक्ष आहे, बर्गर लिहिला आहे, अजून काय काय लिहिला ते पाहूंगी, अजून काय काय लिहिला आहे, काय काय लिहिलं। इथं नवीन नवीन लग्न जुळलंय, फेबमध्ये लग्न आहे। बिचारे आपले दुःख सांगून राहिले लग्नाचे, शॉपिंगचे दुःख सांगून राहिले, शॉपिंगचे दुःख सांगून राहिले की कोणता घेऊ काय घेऊ। आणि हा इकडे छोटाशा, ओय प्रियांश, हाय बा, त्यांनी शॉर्टकट मध्ये नाव ठेवलं पियू, प्रेमानी तो मोबाईल कडे पाहणारच नाही। सो फ्रेंड्स, आली मी माझ्या मैत्रिणींना भेटून, खूप छान वाटलं, खूप दिवसांनी भेटली त्यांना तर छान वाटलं। चंदा, शीतल, वैभवी आणि त्या दोघींचे मुलं होते, चंदाचा आणि शीतलचा, तर खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून। आणि मस्त टाइम कसा गेला, म्हणजे आय थिंक आम्ही 1-1.5 तास होतो सोबत।
कसा वेळ गेला काही लक्षातच नाही आला मला खूप गोष्टींमध्ये. मग वैभवीच्या लग्नाच्या गोष्टी काही केल्या, असं तसं काही असत ना आपल्या अशा मुलींच्या गर्ल्स. तुम्हाला माहिती आहे शॉपिंग बद्दल वगैरे आपण डिस्कस करतो तर ते सगळं असं डिस्कस करत बसलो आम्ही. तर मग नंतर मला जाताना मला शीतल आणि तिचे हस्बंड घ्यायला आले होते, कारण घरी कोणी नव्हते. त्याच्यामुळे मग मी तिला म्हटलं होतं की मला घ्यायला येशील आणि मला ड्रॉप पण त्यांनीच करून दिलं. थँक्यू सो मच शीतल. तर चला आता घरी आली, आता फ्रेश वगैरे झाली मी, आणि फ्रेश होऊन आता मी खाली चालली जेवण करायला. मम्मी पप्पा वेट करून राहिलेत, राकेश वगैरे मस्त 31st पार्टी करायला शेतामध्ये गेले आहेत आमच्या, म्हणजे मम्मीच्या शेतामध्ये गेले आहेत आमगावला. राकेश, गौरव, भाऊ आणि अजून त्यांचे काही फ्रेंड्स वगैरे सगळे गेले आहेत, तर त्यांना यायला वेळच लागेल, 1 वगैरे वाजू शकते त्यांना यायला. तर आम्ही आता जेवण करून घेतो घरी. आम्ही फक्त आई, मी, पप्पा आणि मम्मी, आम्ही 24 जण आहोत. तर आम्ही आता जेवण करून घेतो. तर म्हटलं त्याआधी मी व्लॉग एंड करून घेते. तर चला, जसं नेहमीप्रमाणे मी तुम्हाला मेसेज देत असते की गरिबांची मदत करत चला किंवा गरजू लोकांची मदत करत चला, आणि होऊ शकत असेल तेवढा प्रेम तुम्ही वाटत चला. म्हणजे कोणाला स्वतःकडून नाराज, आपल्या स्वतःकडून ही चूक नाही झाली पाहिजे की माझ्याकडून, जसं मी आहे, माझ्याकडून कुठला व्यक्ती नाराज नाही झाला पाहिजे असा प्रयत्न करत चला. त्याच्यातच खूप काही आहे. सो प्लीज असं फॉलो करा. मी पण करते जेवढं माझ्याकडून जमते, मी ट्राय करते जेवढं जास्त माझ्याकडून जमते तेवढं ट्राय करते मी. सो तुम्ही पण करा, आपल्याकडून प्रेम मिळालं दुसऱ्यांना तर खूप मोठी चांगली गोष्ट आहे. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.